जॉब रीडिंग मध्ये झालं कॉलेजमध्ये, त्यामध्ये भरपूर नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटल्या. कम्युनिकेशन स्किल बद्दल जे नॉलेज असतं किंवा ग्रुप डिस्कशन जे डी बद्दल सुद्धा भरपूर गोष्टी नॉलेज भेटलं यामध्ये. नंतर जे रिझ्यूम असतं, रिझ्यूम मध्ये कोणते कीवर्ड वापरले जातात, कीवर्ड वर जास्त फोकस केलं जातं आणि तेच कीवर्ड कोणत्या असतात आणि कसे यूज करायचे, ऑब्जेक्टिव्ह कोणते, अशा बऱ्याच गोष्टीचं नॉलेज या वर्कशॉप मधून भेटलं. जसं म्हणजे आता रिझ्यूम बघितले तर नॉर्मल रिझ्यूमपेक्षा हे वर्कशॉप केल्यानंतर जरा रिझ्यूममध्ये भरपूर चेंज होतं, कीवर्ड आणि त्याच्यात भरपूर चेंज होतं.